चा विशेष वर्ष ऋतु मध्ये प्रवेश करतो आपण। आज वटसावित्री पौर्णिमा म्हणून करतात। पूर्वी कृताई गात सत्यवान आणि सावित्री आपल्या पतीचं रक्षणासाठी पतीचं मृत्यू यमधर्मराजाने घेत असताना ते जे यमाशी लढून परत पतीला परत आणलेले आपल्या पतीचं रक्षण करून सौभाग्यवती बनले। त्या प्रतीकासाठी दरवर्षी त्या वटपौर्णिमा रोजीच पतीचं जीवदान घेऊन आले, जीवात्मा घेऊन आले। त्यामुळे जे काही भाई आपल्या शास्त्रशुद्ध हिंदू संस्कृतीमध्ये धर्मशास्त्राप्रमाणे जे पूजा करतील त्यांना अखंड सौभाग्यवती प्राप्त होतात। आता शास्त्राचं रूढी परंपरा आहे आणि आता सध्या गेल्या वर्षीसुद्धा असेच आपण बाहेरनं प्रतिकात्मकच केलेलं आहे। यावर्षीसुद्धा प्रतिकात्मक करोनामुळे सरकारचा जे कायदा नियम आहे कायद्याचं बाहेर कोणी नाही, कायदा नियमाप्रमाणे आपण साधा प्रतिकात्मक त्यांना बाहेरनं ते दर्शन करून चालले। बाकी हे नमस्कार, मी सौ मनीषा उदुंबर गोरे, मी सोलापूर येथील रहिवासी आहे। मी माझ्या स्वतःच्या घरीच शोभिवंत अशी वटपौर्णिमा साजरी केली आहे। बाजारातून वडाच्या झाडाच्या फांद्या विकत आणून त्याची पूजा करण्यापेक्षा त्याचे एक रोप आणून लागवड केल्यास निसर्गाची जोपासना होते आणि या विचारामुळे 1997 पासून म्हणजे माझे लग्न झाल्यापासून मी या वटवृक्षाची माझ्या स्वतःच्या घरीच लागवड केली आहे। या वटवृक्षाचे वय सध्या 24 वर्षे इतके आहे। कोरोनाची सावट अजून टळलेले नाही तरी सर्व सुवासिनींनी वटवृक्षारोपण करून त्याचीच पूजा करावी असे मी आवाहन करते। धन्यवाद।